नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं रेक्स किचन गट्टामध्ये मनापासून स्वागत आहे. माझं नाव आहे रेखा. त्याच भाज्या खाऊन तुम्हाला नक्कीच बोर झालं असेल तर आज आपण एक पाहणार आहोत एक व्हेजिटेरियन डिश ज्याचं नाव आहे. तर तुम्हाला हे पाहून लक्षातच आलं असेल तरी पण मी तुम्हाला सांगते की आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत. खूप सुंदर होतं, नक्की ही पद्धत ट्राय करून बघा. बऱ्याच ठिकाणी हे वांग्याचं भरीत कसं केलं जातं हे माहीत नाहीये, तर आज मी तुम्हाला माझ्या रेसिपीमधून सांगणार आहे वांग्याचं भरीत. तर चला करूयात सुरुवात. तर सर्वात प्रथम आपल्याला इथे वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा ते भाजलं जाईल एकदम करपलं जाणार नाही. तर ब्रशच्या साह्याने या पद्धतीने सगळीकडे लागेल असं तेल लावून घ्यायचं आहे. आता या पद्धतीची जाळी मिळते, आता या जाळीवर आपल्याला वांगं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि इथे काळजी घ्यायची आहे की वांगं फिरून फिरून भाजायचं आहे, फक्त ठेवून द्यायचं नाहीतर एका साईडने ते करपू शकतं. आता वांगं भाजत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा कांदा चिरून घेऊयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा आणि तो एकदम बारीक असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर वांगं भाजेपर्यंत आपली ही कांदा कटिंगची प्रोसेस होऊन जाते, जेणेकरून आपल्या वेळेची बचत होते. आता इकडे वांगं आपण व्यवस्थित पलटून पलटून असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळीकडून व्यवस्थित वांगं भाजलं गेलं पाहिजे, ते जास्त करपलं पण गेलं नाही पाहिजे, त्यामुळे सतत सतत त्याला फिरवत राहायचं आहे. तर वांगं कसं भाजलं आहे हे तुम्हाला त्याची साल इझिली निघायला सुरुवात होते त्याच्यावरून ओळखून जायचं की वांगं व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे. तर वांगं भाजून झालेलं आहे, आता याची साल आपण काढून घेऊयात. तर खूप गरम आहे तर चमच्याच्या साह्याने बघू शकता खूप सहजपणे साल निघत आहे. आता ही पूर्णपणे काळी झालेली साल आपल्याला काढून टाकून द्यायची आहे या पद्धतीने. आता हे वांगं जे आहे ते आपण दुसऱ्या प्लेटमध्ये घेऊयात. आणि आता चमच्याच्या साह्याने हे वांगं व्यवस्थित आहे का, म्हणजे खराब तर नाही आहे ना, तर आपण चेक करून घेऊयात व्यवस्थित असं. तर पाहू शकता वांगं व्यवस्थित आहे, कुठेही कीड लागलेली नाहीये, खराब नाहीये. तर आता याचा देठ पण आपण व्यवस्थित असं काढून घेऊयात. तुम्ही भाजीमध्ये देठ डायरेक्ट वापरला तरी हरकत नाही, मी इथे काढून टाकून देणार आहे. जर तुम्हाला देठ खायला आवडत असेल तर तुम्ही भाजीत वापरू शकता. आता या चमच्याच्या साह्याने आपल्याला या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे. तर हे वांगं आपलं भाजून तयार आहे. आता यासाठी लागणारे फोडणी बघूयात. तर सर्वात प्रथम आपण ठेवूयात कढई. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये जरासं तेल, साधारण 2-3 चमचे तेल आहे. मग त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा इथे जिरे टाकणार आहोत आपण. नेहमी भाजीमध्ये ज्या गोष्टी वापरतो आपण त्याच गोष्टी वापरून ही भाजी करणार आहोत, खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने, पण खायला फार सुंदर लागते. तर कढीपत्ता घालूया जरासा. कढीपत्ता मात्र ॲड नक्की करा, छान टेस्ट येते, छान फ्लेवर असतो कढीपत्ताचा. आता याच्यामध्ये 1 चमचा आपण अद्रक लसणाची पेस्ट ॲड करूयात आणि पुन्हा एकत्रित करून घेऊयात. आणि याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा ॲड करूयात आणि तोही आपण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याचा खरपूस असा कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. खूप असा काळपट करायचा नाही, जरासा कलर चेंज झाला की कांदा भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालूयात 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि इथे मी कांदा लसूण मसाला ऍड करत आहे तो साधारण 1 चमचा आणि धने पावडर 1 चमचा. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला ऍड करून हे भरीत बनवायचं आहे, फार सुंदर होतं. आता थोडंसं मीठ घालूया जेणेकरून सगळ्या मसाल्याला आणि कांद्याला टेस्ट येईल. आता यामध्ये जे भाजलेलं वांगं होतं
ते ऐड करणार आहोत। तर पाहू शकता फार असा सुंदर मसाला झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण ते वांगं भाजलेलं जे आहे स्मॅश करून घेतलेलं ते ऍड करूयात। आणि आता व्यवस्थित असं मिक्स होईल, हा मसाला पूर्णपणे वांग्यात मिक्स झाला पाहिजेत। या पद्धतीने चमच्याच्या साह्याने प्रेस करून करून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मसाले आहेत त्याचे फ्लेवर या वांग्यामध्ये पुरेपूर गेले पाहिजेत। तर हे वांग्याचं भरीत बनून आपलं तयार आहे। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हे वांगं बनतं। आता पुन्हा चवीपुरतं जरासं मीठ घालूयात। तर या अगोदर आपण थोडंसं कांद्यामध्ये मीठ वापरलेलं आहे, तर बेतानेच वापरायचं आहे। आणि चिरलेली कोथिंबीर खूप सारी घालायची याच्यामध्ये। आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुंदर अशी भाजी दिसत आहे, पाहू शकता तुम्ही। कधीतरी ही भाजी करायला फार सुंदर आहे, फार टेस्टी लागते, आणि ती भाकरी बरोबर खाल्ली तर अजूनच सोने पे सुहागा म्हणेल। भाकरी बरोबर खायला हे भरीत फार सुंदर लागतं। तर आता एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात हे वांग्याचं भरीत, आणि हे आपण भाकरी बरोबर सर्व करूयात। पाहू शकता फार सुंदर असं दिसत आहे, खायलाही फार सुंदर लागतं। ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे सांगायला मात्र विसरू नका। तर हे आपलं वांग्याचं भरीत बनून तयार आहे, त्याच्याबरोबर सुंदर अशी भाकरी, छान असा बेत आहे हा। तर हे वांग्याचं भरीत तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी, 14 रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत तुमची इतरांची काळजी घ्या आणि आनंदी राहा। धन्यवाद।